शनिवार को फिर एक बार सेंट्रल जेल में एक आरोपी के पास मोबाइल पाया गया। आरोपी औरंगाबाद से सजा काट कर नागपुर सेंट्रल जेल आया था। नागपुर शहर का सेंट्रल जेल हमेशा ही किसी न किसी वजह से चर्चा में रहता है। कुछ दिन पहले जेल में आरोपी के पास मोबाइल फोन पाया गया था और अब शनिवार को भी आरोपी प्रणय बोरसे के पास मोबाइल पाया गया। प्रणय एक शातिर आरोपी है, उस पर औरंगाबाद गुजरात जैसे शहरों में मामले दर्ज है। प्रणय को शनिवार की सुबह शहर के सेंट्रल जेल लाया गया। नियम के अनुसार जेल में आने वाले कैदी की पहले जांच की जाती है। इस जांच के दौरान प्रणव के पास एक मोबाइल बैटरी और दो एमसील के पैकेट बरामद हुए। जेल प्रशासन ने चीजें जब्त की और आगे की कार्रवाई कर रहे हैं। आज सकाळी एक 5:15-5:30 दरम्यान एक कैदी आहे जो कोर्ट पेशी करता गुजरात स्टेटला गेलेला होता। कोर्ट पेशी करून तो जेलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची अंग झडती दरम्यान एक मोबाईल आणि एक बॅटरी आणि दोन एमसील असं मिळाल्याबाबतचं आम्हाला पत्र साधारणतः 9:30 प्राप्त झालं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। आणि त्यामध्ये पंचनाम्यामध्ये एक मोबाईल, एक बॅटरी आणि दोन एमसील असा मुद्देमाल हा अंग झडतीचे जे अंमलदार आहेत त्यांच्याकडून ताब्यात घेतलं आलेलं आहे। कैदीचं नाव आहे प्रणय तुकाराम बोरसे। हा मालेगाव येथील गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता आणि तिथली शिक्षा भोगल्यानंतर त्याला परत दुसऱ्या केसमधली त्याची शिक्षा चालू होती आणि गुजरातमधील त्याच्या दाखल असलेल्या केस संबंधाने तो कोर्ट पेशीकरता गेलेला होता। सदर कैद्यावरती रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत, रॉबरी, खंडणी या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। जेल प्रशासनाकडून आम्हाला जे माहिती मिळालेली आहे ते आरोपीच्या अंगझडतीमध्ये त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये म्हणजे त्यांनी प्रायव्हेट पार्टच्या त्या कपड्यांमध्ये सदरचा जो मोबाईल आणि बॅटरी आहे ते लपवून ठेवल्याबाबत आणि ते अंगझडतीमध्ये निदर्शनास आल्याने त्या स्वरूपाची तक्रार त्याने पोलीस स्टेशनला दिलेली आहे। याबाबत गुन्हा दाखल करून पुढचा तपास करण्यात येईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे ठरवता येईल, त्याबद्दल आताच काही सांगू शकत नाही। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार कैदी एमसील का उपयोग मोबाइल छुपाने के लिए करते हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।